गुड मॉर्निंग. काय चाललंय हे सगळं? ऍक्च्युली ना मला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मी आणि श्रेयस आम्ही दोघेही लवकरच लग्न करणार आहोत. राधिका ना अजून सिरियसली घेते हे. ती ताकद घेऊनच मागे लागली आहे तुम्हा दोघांच्या. लग्न लावते म्हणून तिला वेळेस थांबवलं पाहिजे. मला काहीच कळत नाही काय करावं यार. तूच मार्ग काढू शकतेस यार. राधिका अगं ही सगळी माणसं तुझ्या जवळची आहेत. सगळेजण प्रेम करतात तुझ्यावर. खरंच काहीतरी केलं पाहिजे. लग्नाची साखर पुड्याची एकत्रच तयारी करूया. त्यांचं त्यांना बोलू दे ना, ते ठरवतील. असं कसं? पण दोन्ही घरचे पाहुणे आहोत की नाही, मग दोन्हीकडची तयारी जोरात झाली पाहिजे. चन्या तू काही काळजीच करू नको. तुझी या सोसायटीतनं वाजत गाजत पाठवणी करते की नाही बघ. इथे काय काम आहे तुझं? माझं दुकान मिळवण्यासाठी तू माझ्यावरती जे खोटे नाटे आरोप करून राहिली ना, त्याचा जाब विचारायला आली. जाब तुला द्यावा लागणार आहे, तेही वकिलाकडून. ती जागा तुला सोडावीच लागणार. आता ही जागा तर मी कधीच सोडत नाही. केलं असेल कमीट, पण आता बघू ना त्याचं लगेच काय. नाही नाही बघू नाही, म्हणजे तुम्ही जर या महिन्यात प्रमोशन नाही दिलं तर मी नाही कोऑपरेट करणार तुम्हाला. प्रमोशन लग्नाबद्दल बोला ना. नाही नाही एक सेकंड, लग्नाचं राहू दे बाजूला. काय रे प्रमोशनचा विषय काढून काय ब्लॅकमेल करतोस मला? एक लक्षात घे श्रेयस, तुझ्यापेक्षा टॅलेंटेड लोक ऑफिसमध्ये आहेत जे अजूनही प्रमोशनची वाट बघतायत आणि तुझ्यापेक्षा नंबरमध्ये पुढे आहेत ते. आधी आनंदचा नंबर आहे तुझा. नाही 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 प्लीज प्लीज, आनंदला काही प्रमोशन वगैरे द्यायचं नाही. याला तू दे नको देऊ मला माहित नाही, पण आनंदला द्यायचं नाही. आता मी ठरवू का थोडं? नाही मी बॉस आहे ना तुमचा, विसरताय बहुधा तुम्ही. हा चला, झाला तेवढा ड्रामा बाद झाला. चल निघूया. महाजनी पण ना तुमची पत्रकारिता कधी सोडणारे कोणास ठाऊक. पिंपळावर मुंजे फिरत असतात ना, तसा बेसमेंट मध्ये हा महाजनी फिरत असतो. म्हणजे? म्हणजे काही नाही. चला तुम्ही बसा. ए ए चन्या, मागे काय बसतेस? पुढे बस ना. आता काय घाबरायचं त्या महाजनीला? आपलं काही वाकड करू शकत नाही. श्रेयस बस मागे, तू ये पुढे. मिस्टर कदम, व्हॉट इज दिस गार्लिक जिंजर पेस्ट? तुम्ही आउटडेटेड पाठवलीये. तुम्हाला माहिती आहे माझ्या हॉटेलमध्ये चायनीज आणि थाय फूडला जास्त डिमांड आहे, माहिती आहे ना? मग असा माल तुम्ही कसा काय पाठवू शकता? मला काही माहित नाही, मला आत्ताच्या आत्ता माल सगळा बदलून हवा आहे. आणि तुम्ही जर बदलून दिला नाही तर मी पेमेंट करणार नाही. इज दॅट क्लिअर टू यू? कम इन. मॅडम मॅडम मॅडम, पटापट बोलशील का तू? तू बावळटेस का जरा मॅडम मॅडम करायला? आग लागली बाहेर, पुढे बोलता येत नाही तुला. तेच व्हायचं बाकी आहे. मॅम बाहेर ना एक प्रॉब्लेम झालाय, प्लीज तुम्ही चला ना जरा. एक दिवस असा जातो का की तुमच्याकडून काही प्रॉब्लेम झाला नाहीये? काय झालंय? तो जेकब शेफ आहे ना, त्याचं एका कस्टमरशी भांडण झालंय. मला माहितीये मला माहितीये, तू नाही जातेस ना ऑफिसला. तू व्हॉट ऑब्विसली मला गॅरीने सांगितलंय. कमाल प्लॅनिंग आहे ना आजचं. ओके ओके चल, ऑल द बेस्ट. मस्त ग मी निघते आता ऑफिसला निघते. ओके ओके चल, बाय 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 सॅम. या थँक्स. काय मग काय म्हणली सॅम? ते टॉप सिक्रेट आहे. रिअली? मला पण नाही सांगणार. राईट, माझी फ्रेंड आहे, तुला सांगते मी सगळं. तर ना गॅरीने आज सॉलिड प्लॅनिंग केलंय आणि तो ना तो प्लॅन मी तुला आल्यावर सांगेल.
सीरियसली सना अरे यार मला तरी सांगणार ना ऍटलीस्ट अग आजचं प्लॅनिंग इतकं कमाल आहे ना सर लेजेंडरी आहे तो तुमची स्वीट पर बर मी एक सांगू का तुला म्हणजे आय डोंट नो व्हॉट यू गाईज आर अप टू पण मला असं वाटतंय की खूप रिस्क आहे या सगळ्या प्लॅनमध्ये म्हणजे मला माहित नाही सिरियसली काहीतरी घडणार आहे आणि इतकं सिरियस की सगळी मजा बाहेर पडणार आहे काही नाही होत असं कूल डाऊन कूल डाऊन काय सुनाया हे बघ एक तर माझ्या पेरेंट्सना माहित नाही आपण असं सगळं करतोय त्यांना जर हे कळलं ना चुकून एक तर माझं इथे राहणं बंद होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या सोसायटीच्या लोकांवर बिलकुल विश्वास नाहीये ते तुला बाहेर काढतीलच पण तुझ्यासकट मलाही काढतील इशू असं काही होणार नाही तू किती टेन्शन घेते आणि स्टॉप टॉकिंग लाईक भक्ती आ प्लीज प्लॅनिंग एकदा होऊ दे मजा येणार आहे नाही बघ प्लीज थोडं हळू घे मला कळत नाही तू एक्साइटमेंट मध्ये काहीतरी चुकीचं करून बसशील इशू असं काही होणार नाही तू चिल मार ओके बाय लव यू याचं काय चाललंय ना कळतच नाहीये मला मला एवढंच माहितीये की मला ह्या सगळ्यात अडकायचं नाहीये तिच्यामुळे ऍट एनी कॉस्ट हॅलो बाळांजी हाय मॉन्स्टर अथर्व तुला किती वेळा सांगितलं हे असलं मोठ्यांशी बोलायचं नाही म्हणून मग तिला सांग ना तिला एक अक्कल नाही पण तुला तर आहे ना हा आता ती गुड आंटी होणार आहे काय होणार ना शन्या पण असं कसं गेलं तुझं लक्ष नव्हतं का अरे तिचं लक्ष असेल ती घरी होती का नाही 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 सगळं माझंच चुकलंय पावर मायकडनं दुर्लक्ष झालं मी नको असं करायला हवं होतं चला आता घरी जायचं एवढे वाट बघत सॉरी कशासाठी ते मी चिडलो तुमच्यावर अहो पण आपलं बोलणं झालं ना तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे आपला दुरावा येऊ द्यायचा नाही असं कबूल केलंय ना आपण जी चूक झाली ती चूक झाली त्यासाठी सॉरी म्हणालात तुम्ही हे विक्या अरे तुला हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल आणि एक लक्षात ठेव जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं अरे तुझी स्वप्न लई मोठी आहेत तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी कायम तुझ्याबरोबर असेल ना अशी पोरगी पाहिजे तुला काय अरे फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको 10 लाखात एक असती पताजी आप कृपा करके इन अपने धकियानुसी विचारों से बाहर निकलिए और ये बेवजह की रोक टोक बंद कीजिए हमें अच्छा नहीं लगता माता प्रसाद माफ कीजिएगा माता जी लेकिन आज हम आपके किसी बात से सहमत नहीं होंगे और ये तय रहा कि आज गौरी फैक्ट्री जाएगी या लॉकर मध्ये ठेवलेला सगळा ऐवज अदळवी घरात जन्माला येणाऱ्या मुलीसाठी आहे पण एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की या संपत्तीचा विनियोग त्या मुलीसाठी करण्याचे अधिकार मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिच्या वडिलांकडे राहील परी नोकरीच काय चाललंय शी यार पप्या नोकरी काय पॅशन आहे ते नाही भाई फॅशन तुझी चांगलीच आहे पण नोकरीचं काय फालतू गिरी आ हा 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 साहेबा हेच हेच एवढंच ऐकायचं होतं वद फालतू गिरी बस आय एम डन मी आता मारायला मोकळा आहे ए सायरा शुभ बोल ना मरणाची गोष्ट काय करतोस हे बघ तुला एक गोष्ट सांगते मी जीवन आणि मरण या दोघींचं आपण बाप रे सगळं बदललंय बरं का म्हणजे ख्याली पुलाव बदललाय चेहरे बदललेत पण एकच गोष्ट जशीच तशी आहे मिस आनंदी कोणा कोणा पाहिजे
थोडीशी शाळेत असताना नक्की शाळेत असताना नक्की एक मिनिट एक मिनिट त्या पाठी काहीतरी बोलतायत माऊली ते गार्डनला भेटले ते दोन मला माहिती हे आमच्या शेजारचे आहेत. हो बघितलं त्यांची सीसीटीव्ही जास्त जागृत आहे.